नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीची बोर्डाची प्रश्नपत्रिका गणिताची कशी सोडवायची आणि कसे जास्तीत जास्त मार्क आपल्याला मिळू शकतात आणि ही बोर्डाची प्रश्नपत्रिका जी आहे उत्तरपत्रिका कशी तपासली जाते यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट, माझ्याजवळ ही एक प्रश्नपत्रिका आहे. बोर्डाने आपल्या वेबसाईटवरती, पॅल भारती वेबसाईटवरती अपलोड केलेली ही प्रश्नपत्रिका आहे, तिची मी प्रिंट काढलेली आहे. तर ही प्रश्नपत्रिका आहे आणि ही उत्तरपत्रिका आहे. ओके, तर उत्तर कशी लिहायची पाहूयात. आता आपल्याकडे पहा, सुरुवातीला आपण अशा प्रकारे ही माहिती भरतो. ही मी मागच्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे की उत्तरपत्रिका लिहित असताना माहिती कशी भरायची. या संदर्भातली व्हिडिओ जी आहे त्याची लिंक आपण आपल्या या यूट्यूब चॅनल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकताय. तर माझा पहिला प्रश्न पहिला ए आहे. तर मुलांनो पहा, उत्तरं लिहित असताना सगळ्यात पहिली गोष्ट हे समजा आपल्याकडं तपासलेली उत्तरपत्रिका आहे, तपासून दिलेली आहे. मार्क कसे दिला देतात ते सुद्धा आपल्या लक्षात येईल अतिशय चांगल्या प्रकारे. ओके, तर पहा प्रश्न पहिला ए इथं तुम्हाला दिसतोय. प्रश्न पहिला ए, तर आपण उत्तरपत्रिकेमध्ये इथं दिलाय क्वेश्चन प्रश्न क्रमांक, इथं ऑलरेडी प्रश्न क्रमांक दिलाय. मग आपण आपल्या शब्दात प्रश्न लिहायची गरज नाही, प्रश्न पहिला वगैरे असं लिहायचं नाही. फक्त या बॉक्समध्ये एक आकडा टाकला म्हणजे याचा अर्थ प्रश्न पहिला. आणि इथं पहा प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते चार प्रश्न सोडवा, ते पण लिहायची गरज नाही. कोणते चार प्रश्न सोडवा वगैरे लिहायचं नाही, डायरेक्ट प्रश्न पहिला आणि नंतर ए आहे. पण एमध्ये दिलंय तर तुम्हाला ए कोणते चार प्रश्न सोडवा तसं काही लिहायचं नाही. डायरेक्ट ए मधला पहिला प्रश्न लिहायचा आणि डायरेक्ट उत्तर लिहायचं. प्रश्न काय बाबा, सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करा आणि एचा पूरक संच लिहा. प्रश्न नाही लिहायचा, डायरेक्ट उत्तर. एचा पूरक संच म्हणजे ए डॅश बरोबर 1, 9, 11, 17 डायरेक्ट उत्तर लिहिलं बरोबर. नंतर त्या उत्तराला डायरेक्ट एक मार्क इथं दिलेला आहे. नंतर दुसरा जो प्रश्न आहे, गुणाकार करा. मग मी तर गुणाकार करा शब्द नाही लिहिणार, डायरेक्ट माझं उत्तर लिहायला चालू करेल. 2^12 × 3 = 2^12 × 3 = 36 (2^36 = 2×36)² 12 उत्तर आलं आणि उत्तराला चौकट केली. बोर्डाकडून मार्क देताना मित्रांनो पायऱ्यांना मार्क आहे, पायऱ्यांना मार्क आहे. म्हणजे इथं पहिल्या पायरीला एक मार्क, अर्धा मार्क, आणि शेवटच्या पायरीला अर्धा मार्क. त्याच्यामुळं हे अर्धा आणि अर्धा एक झाला. त्याचप्रमाणे हा पुढचा प्रश्न आहे. बघा प्रश्न झाला ना तर त्याच्याखाली मी इथून बघा ह्या पॉईंटपासून रेष मारलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा झाला की इथून ही जी समासाची रेष मारलेली आहे ना इथून दुसरी रेष मारले. तिसरा प्रत्येक प्रश्न झाल्यानंतर अशा प्रकारे पेन्सिलने रेष मारायचे आणि उत्तराला चौकट करायचे. आपलं उत्तर अतिशय चांगलं आणि मुद्देसूद राहिलं पाहिजे. त्यानंतर ह्या ज्या चौकटी आहेत या चौकटीमध्ये तुम्ही काहीच लिहायचं नाही आहे. बोर्डाचा पेपर तपासत असताना जो पेपर चेकर आहे तो या बोर्डा या चौकटीत आपले मार्क लिहिणार आहे. मी वरती लिहिलेत. ओके, तर यानंतर समजा दुसरा जो प्रश्न आहे याच प्रश्नातला पाचवा इथं झाला. पाचव्यानंतर माझा सहावा प्रश्न तुम्हाला इथं दिसेल. सहाव्या प्रश्नामध्ये बघा इथं मी परत एक आकडा टाकलाय. म्हणजे पहिला प्रश्न चालू आहे माझा, तो आकडा मी इथं टाकणं गरजेचं आहे बरोबर. म्हणजे बोर्डचा पेपर तपासत असताना तपासणाऱ्याला काही प्रॉब्लेम नको. त्याच्यानंतर माझा पाचवा प्रश्न संपला, मी इथून लाईन मारली. मग सहावा प्रश्नसुद्धा मी डायरेक्ट उत्तर लिहिलं आणि सहावा हा शेवटचा प्रश्न आहे ए मधला. मग पुढची लाईन मारताना मी इथून अशी रेष पूर्ण मारलेली आहे. म्हणजे माझा पहिल्यातला ए प्रश्न संपला हे चांगल्या प्रकारे पेपर तपासणाऱ्याला कळेल. आणि बी सुरू केला, बीतला डायरेक्ट पाहिला. इथं पहा प्रत्येक पायरीला अशा प्रकारे बोर्डाकडून पेपर चेक केला जातो, मार्क दिले जातात. बी मधला पहिला, दुसरा, हा तिसरा प्रश्न झाला की मी शेवटी लाईन मारल्यानंतर शेवटचा प्रश्न माझा संपलाय. पहिला प्रश्न संपला, बी सुद्धा संपला, मग मी अशी एक रेष मारली म्हणजे माझा पहिला प्रश्न पूर्ण झालाय. पहिल्यातल्या ए आणि बी हे कळणार आहे. त्यानंतर मग दुसरा जो प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न मी माझ्या नवीन पानावरती लिहिणार. प्रश्न दुसऱ्यातला ए, ओके, नवीन पानावरती. म्हणजे नवीन प्रश्न नवीन पानावरती, प्रश्न पहिला नवीन पानावर, दुसरा नवीन पानावरती. परंतु पहिल्यातला ए असेल बी असेल तो कंटिन्यू आपल्याला ठेवायचा. तर तुम्ही पाहू शकता ही जी प्रश्नपत्रिका आहे कशा प्रकारे तपासलेली आहे, तर तपासलेली आहे आणि कशा प्रकारे लिहिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची उत्तरपत्रिका चांगल्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला चांगले मार्क मिळतील. मार्किंग सिस्टीम पण आहे, तुम्ही पॉज करून संपूर्ण उत्तरपत्रिका ही बोर्डाची तुम्ही पाहू शकताय किती चांगल्या प्रकारे लिहिलेली आहे या विद्यार्थ्याने ही प्रश्नपत्रिका. पहा तर अशी तुम्हालाही लिहिता आली पाहिजे आणि नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल.
ओके, पूर्ण प्रश्नपत्रिका बघा, पॉज करून तुम्ही याच्यातली गणितं पहा, सोडवण्याचा प्रयत्न करा. आता याच्यामध्ये हा जो वारंवारता बहुभुज काढण्यासाठी आलेख कागद दिला जातो, तो आलेख कागद माझ्याकडे नव्हता म्हणून सॉरी आमच्याकडे नव्हता म्हणून आपण ही जी आहे आलेख कागद जो आहे तो नाही वापरला, डायरेक्ट इथं लिहिलेलं आहे बोर्डाकडून आलेख कागद आपल्याला मिळतो. ओके, आणि यानंतर आपला इथे सुद्धा आलेख कागद नाही आपल्याकडे. ओके, आणि हा संपला पेपर. तर अशा प्रकारे आपण बोर्डाचा पेपर लिहू शकतो आणि जास्तीत जास्त मार्क आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये मिळू शकतात. ओके, तुम्हाला नक्कीच आपली व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल तर आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही एकदम फ्रीमध्ये आपला चॅनल सबस्क्राईब करू शकताय. थँक्यू.